नमस्कार, सर्व कसे आहात? तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर जास्त वेळ वाया नाही घालवणार, आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी फ्रीज कसा साफ करते. तर ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या मी फ्रीज साफ करतानाच तुम्हाला सांगेन. तर चला, तर फ्रीज साफ करणं हा खरंच खूप मोठा टास्क असतो, पण फ्रीज साफ झालाच पाहिजे. कारण खूप आतमध्ये ना आपल्याला समजत नाही, जे ब्लॅक बुरशी वगैरे असं बोलतात ना ते फ्रीजमध्ये जमा होतं, खूप वेळ साफ नाही केला आणि आपण सगळं खाण्यापिण्याचे पदार्थ त्यात ठेवतो, तर साफ झालाच पाहिजे. तर हे बघा, मी सामान कुठली गोष्ट साफ करताना सर्वात पहिले काम ते म्हणजे सगळं डिक्लटर करायचं. त्यानंतर फ्रीज साफ करताना खूप इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे पहिले तुम्ही प्लग काढून घ्या. फ्रीज साफ करायच्या आधी प्लग लावून कधीच फ्रीज साफ करू नका. त्यानंतर असं पहिले सुक्या कपड्याने पुसून घ्या आतमध्ये, कारण आतमध्ये जे बाष्पीकरण होत असतं म्हणजे थंड हवा असते, त्यामुळे आतमध्ये ना दमट असतं सगळं, स्पॉट्स असतात पाण्याचे, ते धुळीमध्ये मिक्स होतात. तर त्याच्यामुळे पहिले कोरड्या कपड्याने, त्यानंतर लिक्विड टाकून ओल्या कपड्याने पुसून घ्या. घासायची आतमध्ये अजिबात गरज नाही आहे, त्यामुळे ती आतली जी शाईन असते ती पण निघून जाते आणि रफनेस येतो फ्रीजला. तर त्यामुळे फक्त लिक्विडच्या पाण्यामध्ये रुमाल बुडवून त्याच्याने छान स्वच्छ पुसून घ्या. पुसून घेतलं तरी फ्रीज खूप बघा खूप छान स्वच्छ होतं. आणि त्यानंतर फॅन लावून भरपूर वेळ छान सुकू द्या त्याला. पहिले तोपर्यंत हे जे सामान मी काढलं आहे बघा, मी अशा प्रकारचे कंटेनर्स ठेवते, रवा वगैरे जे पण आपण ठेवतो त्यासाठी. मग कसं आतमध्ये सांडासांडी होत नाही फ्रीजमध्ये आणि वस्तू आपल्याला एकदम हँडी पटकन मिळून जातात. तर जेवढं पण मला जमतं ना, मी मॅक्झिमम फ्लॅट असे उभे कंटेनर किंवा असे आडवे कंटेनर बसके, की ज्याच्यामुळे जागा पण कमी घेतली जाते फ्रीजमध्ये. बघा किती व्यवस्थित क्लीन झालं आहे. तर सगळं क्लीन करून ठेवलं आहे मी. जे जे हे कंटेनर्स आहेत ते मी घासून घेते, जे फ्रीजचे जे आहेत त्या प्लेट्स वगैरे, आणि आतमध्ये असा एक रुमाल टाकते की ज्यामुळे कसं आहे खाली काही पडत नाही, जे पण पडलं असेल ते पटकन ते उचललं की साफ होऊन जातं. आणि हे क्लीन करायला पण खूप इझी असतं. तर असं बघा, आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती. बघा ही ताई आली होती, हिचा मी मागच्याही पण व्हिडिओ केला होता. एक अनाथाश्रम आहे घाटकोपरला, कॅन्सर पेशंट्स आहेत तिथे, जवळपास 35 ते 40 लहान मुलं आहेत आणि म्हातारे माणसं आहेत. तर दिवाळीच्या वेळेला मी असं हे सामान काढलं होतं सगळं, तर हे पण तिला दिलं, दिवे वगैरे कंदील. आणि हे बघा किती सामान होतं भरपूर, सगळं ते लोक जुनं सामान वगैरे पूर्ण सगळं घेतात. तर तिला मी स्पेशली बोलवलं दिवाळीच्या वेळेला की ताई आहे, मी सगळं सामान काढून ठेवलं आहे आणि आम्ही आमच्या स्वखुशीने तिथे दिवाळीच्या निमित्त मुलांना एक दिवसाचं जेवण दिलं. आपण दिवाळी नेहमीच साजरी करतो, पण आपल्यामुळे जर कोणाची दिवाळी खरंच चांगली होत असेल तर त्यापेक्षा मोठी खुशी काहीच नाही असं मला वाटतं. आपण पण करावी, पण त्याबरोबरच दुसऱ्यांना पण साजरी करता यावी असंही काहीतरी करत राहावं. तर ती ताई आली होती, तिला मग सगळे हे सामान पण दिलं. कारण खूपसं सामान आपण नुसतं फेकून देतो, त्यापेक्षा कोणीतरी यूज करेल तर खूप चांगलं आहे. तब्येत का आपला ये रखो, ध्यान रखो. त्यानंतर परत बॅक टू पॅव्हिलियन, माझं काम सुरू झालं, काम मध्येच थांबलं होतं. हा दिवाळीच्या वेळेचा व्लॉग आहे, तो माझा पोस्ट करायचा राहिला होता. फ्रीज साफ कसा करायचा हे दाखवायचं. तर हे बघा, आता हे एक सेक्शन मी साफ केलं आहे, पूर्ण सुकलं आहे, सामान पण पुसून सुकून घेतलं आहे छान. तर आता हे परत पटकन लावून टाकते. कधीही साफ करताना सगळं एकदम काढू नका, एक एक सेक्शन वाईज साफ करा. ठेवायला आणि काढायला पण खूप इझी पडतं. माझ्या बहुतेकशा ब्लॉगमध्ये साफसफाईच्या तुम्ही बघितलं असेल की मी कधीच पूर्ण एकत्र सामान काढत नाही, एक एक सेक्शन कम्प्लीट करून मगच नेक्स्ट सेक्शनला हात लावते. तर आता हे बघा, सगळं इथलं सामान ठेवून झालं आहे माझं. तर आता हे बाजूचे माझ्याकडे मसाले भरपूर असतात, कारण माझं मेघा कोईस किचन म्हणून पण चॅनल आहे आणि मला मसाले असे लागतातच, तर मग मी आणून ठेवते. तर हे पूर्ण प्लेट्स काढून, त्या प्लेट्स थरोली घासून घेतल्या व्यवस्थित छान लिक्विडने, त्या पण जास्त घासायच्या नाही, वरचेवर घासायच्या, नाही तर त्याची शाईन निघून जाते. आणि हे बघा, फ्रीजच्या वरती जो पोर्शन असतो ना रब्बरचा, हा तो जास्त खराब होतो.
तर तुम्ही जे इयरबड्स असतात ना, इयरबड्सने पण ते तिथून क्लीन करू शकता. किंवा आपले नखं जर मोठे असतील थोडे तर आपला जो कपडा असतो तो आतमध्ये घुसतो, तर ते पण साईड बाय साईड साफ करून घ्या, कारण तिथे खूप डर्ट जमा होते भरपूर. तर आता हे प्लेट्स बघा, मी छान साफ करून घेतलेत, हे पहिले लावून घेते. त्यानंतर हे जे बॉक्स आहेत ते मी चेक करते की कुठली एक्सपायरी डेट किती आहे काय आहे, त्यानंतरच लावते, कारण एकदा लावून टाकल्यानंतर परत आपण ते चेक करत बसत नाही. तर आता तो वरचा सेक्शन पण लावून झाला. सगळे सेक्शन मी तुम्हाला कम्प्लीट पूर्ण फ्रीजचं होईल साफ तेव्हा मी दाखवेन तुम्हाला. तर आता हे पण बघा, पहिले सुक्या कपड्याने पुसलं, त्यानंतर ओल्या कपड्याने पुसलं, आणि नंतर लास्टला परत कोरड्या कपड्याने पुसलं. तर असं सगळं व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. इथे कुठेही घासायचं नाही आहे आपल्या स्कॉच ब्राईटने, कारण खरंच ते तिथे स्क्रॅचेस येतात फ्रीजला, दिसून येत नाही पटकन पण स्क्रॅचेस येतात तिथे, म्हणून अशा प्रकारे पुसूनच घ्यायचं आहे. पुसून पण छान निघतं. तुम्ही 2 महिन्यातून किंवा 1 महिन्यातून एकदा जरी फ्रीज साफ करत असाल तर एवढा फ्रीज खराब पण होत नाही की घासावा लागतो पूर्ण. आणि आतमध्ये फ्रीजमध्ये पाणी कधीही ओतायचं नाही, अशा प्रकारे साफ क्लीनच करून घ्यायचं फक्त रुमालाने. तर बघा, माझं तर ओल्या फडक्याने पुसून झालं आहे, आता हे कोरड्या फडक्याने परत पुसून घेते. कोरड्या फडक्याने पुसून घेतलं ना तर काय होतं, जे कोरडं पण काही काही डर्ट असते, घाण असते, तर ती पण साईड बाय साईड निघून जाते. तर हे बघा, त्याचे प्लेट्स वगैरे मी घासून सुकत ठेवले होते, ते पण व्यवस्थित पुसून घेते आणि मग ते लगेच लावून टाकते. याच्यामध्ये फ्रीज साफ करताना ना जे सामान आपल्याला नको आहे, जे आपण अननेसेसरी सामान ठेवलेलं आहे, तर ते काढणं खूप महत्त्वाचं आहे. हे यूज होईल, ते यूज होईल, असं करून करून आपण सगळं असंच डंप करून ठेवतो. आणि फ्रीजमध्ये बोलतात ना की सगळं जमा होऊन जातं सामान फक्त, तर मग नंतर फेकण्यापेक्षा वेळीच फेकून द्या, कारण खाण्याच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, आपण असं निष्काळजीपणा नाही करायला पाहिजे. तर आता बघा, हा मधला सेक्शन पण मी पूर्ण काढून घेतला. प्लेट्स ज्या होत्या त्या छान लिक्विडने घासून घेतल्या, साबण वापरू नका. प्लेट्स पण लिक्विडने पूर्ण घासून घेतल्या, काचेच्या प्लेट्स आहेत त्या. आणि त्यानंतर आता असं पूर्ण हे सुका कपडा, त्यानंतर ओला कपडा, आणि त्यानंतर परत सुका कपडा, असं करून पूर्ण साफ करून घेतलं. अशा पद्धतीने जर तुम्ही फ्रीज साफ कराल ना, मला हे हा ब्लॉग यासाठी दाखवायचा होता की फटाफट आपल्याला मंथली जरी असं तुम्ही एकदा साफ केलात ना, खूप वेळ नाही लागत, खूप पटकन साफ होऊन जातो. तर असं ओपन ठेवायचं फ्रीज थोडा वेळ कधी पण साफ करताना, म्हणजे तो छान हवेने पूर्णपणे कोरडा होऊन जातो. त्यानंतर खाली आहे बघा, इथे जिथे भाज्या आपण ठेवतो तिथे मी पेपर टाकते, म्हणजे खाली कधीकधी सुकतं काही भाज्या वगैरे तर ते खाली खराब नाही होत. आणि मोस्ट ऑफ भाज्या तर मी कमीच ठेवते, कारण मी फ्रेशच भाज्या आणते, मी जास्त भाज्या आणून डंप करणं प्रिफर करत नाही. मॅक्झिमम 1 ते 2 ते 3 दिवसाच्या भाज्या मी आणून ठेवते. आणि हे बघा, हे जे पीठं असतात काय काय आपले, बेसन, परत शेंगदाणे, तर ते मी इथे खाली ठेवते, कारण ते त्याला कधी कधी ना टोके लागतात. रवा वगैरे मी वरच्या सेक्शनमध्ये ठेवते, आणि पिठं वगैरे जे एक्स्ट्राचे असतात ते मी इथे खाली ठेवते. ते बघा, प्लेट साफ केल्या होत्या व्यवस्थित, सुकलेलं पण होतं सगळं. तर छान हे बघा, आता सगळं अरेंज करून लावून टाकते व्यवस्थित फटाफट. सामान यातलं मी चेक करते, जे नको आहे ते सगळं मी सामान काढून टाकलं. कधी कधी आपण भाज्या, डाळ, काही उरलेलं जेवण असतं ते पण आपण कधी कधी मागे ढकलून देतो, आणि आपल्याला लक्षातच राहत नाही की म्हणजे ते काढायचं आहे किंवा काय दिसत नाही. हे जे मी तुम्हाला हे बघा कंटेनर दिसत आहेत, हे रेड कलर आणि ब्लू कलर, हे मी मिशोवरून ऑर्डर केले होते. खूप छान आहेत, खूप छान आहेत. त्या अशा ओपन पण होतात मोठ्या, त्यामध्ये तुम्ही टोमॅटो, लिंबू, कोथिंबीर किंवा असं जे एक्स्ट्राचं आपण जे सामान वरती ठेवतो ना पटकन घेण्यासाठी, ते ठेवण्यासाठी खूप बरं पडतं. ते बघा, फ्रीज आता जागेवर लावतो आहे, साफ झाला आहे. मिस्टर असतात तेव्हाच बरं पडतं, मला हे काढता येत नाही एवढं जोर लावून, आणि तो काढल्याशिवाय पूर्ण सामान निघत पण नाही. तर अशा प्रकारे माझा फ्रीज मस्त क्लीन झाला आहे. बघा कसा चकाचक झाला आहे फ्रीज. आणि फ्रीज कधी शिफ्ट केल्यानंतर जवळपास 1 तासानेच तो फ्रीजचं बटन ऑन करायचं आहे, कारण त्यातला गॅस हलतो. तर त्यामुळे फ्रीज लगेच तुम्ही चालू करू नका, 1 तासाचा गॅप द्या, त्यानंतर फ्रीज स्टार्ट करा. तर बघा, हे वरचं सेक्शन कसं क्लीन झालं आहे छान, आणि खालचं सेक्शन पण बघू शकता तुम्ही.
जेवढं कमी सामान ठेवाल ना फ्रीजमध्ये तेवढं तुमचा फ्रीज छान क्लीन राहील. ते बघा हे मी तुम्हाला सांगत होते ना मगाशी, कंटेनर्स खूप छान आहेत. मॅक्झिमम कंटेनरमध्ये ठेवायचं पॅक सामान, म्हणजे खराब होत नाही. हे पण असे डब्बे येतात, हे मी डीमार्टला घेतला होता. ह्यात तुम्ही कढीपत्ता, कोथिंबीर, जे लगेच सामान लागतं पटकन ते ठेवू शकता. हे टप्परचे काही कंटेनर्स आहेत. त्यानंतर बघा हे भाजीचं सेक्शन आहे, आणि साईडला आपले सगळे सॉसेस, जॅम वगैरे. आणि एक गोष्ट की हे बघा, लिंबू नेहमी असे फ्रीजमध्ये ठेवा, त्यामुळे फ्रीजला बुरशी येत नाही आणि वासही येत नाही लिंबूमुळे. फ्रीज आपला क्लीन राहण्याला खूप मदत होते. तर असा मी फ्रीज साफ केला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.